मुलांनी आई वडिलांचा मान ठेवला पाहिजे, आई वडिलांचं ऐकलं पाहिजे, तर हे घर सुंदर होत आहे बघा. घर झोपडे असू द्या, एक एक रुपया वाचून आपला संसार करत असतोय ना, तसं त्यांना पण कष्ट करायचं. ही कष्टाचंच काम, गरीब असो आमीर असो असं काय नाही, गरीब आणि आमीर काय नसते, माणूस माणूस आहे. सिम्पल आणि सोबर पाहिजे होती मला, तशीच त्यांनी मनानच केल्या, एकदम छान झालं. म्हणजे आम्ही म्हणजे झळा लागल्या पाहिजे कुठल्याही परिस्थितीच्या, तर ते माणूस मग कधी हार मानत नाही, अर्धे भाकरी सुगान खातं. त्यासाठी आम्ही सिया विहानला आत्तापासूनच ट्रेनिंग पण द्यायला बोलले. तुम्हाला वांगे मिरची टमाटर ह्याच्या बिया लावल्यात एकामध्ये, बसून बसून एवढा रस्ता केलाय बघा, बघा हाताने केलेला आहे गाईज, मम्मी पप्पा दोघांनी. तर चला गाईज, आता आम्ही चाललोय शेतात आणि पटापट आवरलं आज लवकर आवरून, आणि बघा शेतात चाललंय. आता इथं थोडासा नाश्ता घेतला का की कामगार येणार आहेत लवकर, तर नाश्ता घेतला आणि आता आम्ही चाललोय. तर चला आता तुम्हाला आणि नंतर दाखवतो तिथं शेतात गेल्यावर आज काय काय, आतून 3 दिवस झाला आलाच नाही, आता आलाय. तर चला आता, चला आता आम्ही जातो आता शेतात आणि मग तुम्हाला तिथं आणि गेल्यावर दाखवतो. चला हाय गाईज, नमस्कार, मी शकुंतला बंगाळे. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असाल, ठीकच राहायचं, किती टेन्शन असतं त्या टेन्शनला शांत मनाने आणि समजदारीनं आपलं जगत राहायचं. कसं? विचार करून, विचारपूर्वक समजदारीनं जीवन जगलं ना, तर जीवन एकदम शांत वातावरणात आणि चटणी भाकरी खाऊन सुखी माणूस जगतं आहे. न टेन्शन येता, न घरातल्यांना टेन्शन देता, कोणीच कोणाला टेन्शन नाही दिलं पाहिजे, सगळ्यांनी एकमेकाचा मान ठेवला पाहिजे, मुलांनी आईवडिलांचा मान ठेवला पाहिजे, आईवडिलांचं ऐकलं पाहिजे, तर हे घर सुंदर होतंय बघा. घर झोपडे असू द्या, राजाचा महल कसा असतो तसा आपला झोपडी सुंदरला आपल्याला वाटायला लागत्या. तर होय निघत्याच असं ते म्हणलेत की त्यांनी सांगितलं होतं, तरी किती मेहनत घेतली माहिती आहे का, म्हणून त्यांनी आतलं करू दिलं नाही. आतलं म्हणले नको काकू पोपडं पडत राहणार, म्हणून आतलं आपल्याला फे ही करायचं आहे, काय पुट्टी करून घ्यायची माझी कामाची. तर गाईज एवढी भूक लागल्या ना की काय करणार, आता चक्कर यायला लागलेली मला. तिथं घरात चहा प्यायचं म्हणलं आणि विसरून आले, तसंच अद्रकचा चहा केलेला होता तशीच विसरून आले, म्हणलं जाताना प्यायचा. बाहेर आली बाटल्या भरायला लागली, म्हणलं बाटल्या भरून घेऊया पाण्याच्या का की इथं कॅन भरलेलं असतं आहे. बरं कॅन भरलेलं काय होतं आहे, कामगारांना आपल्याला कमी पडायला नको पाणी, त्यांना दिवसभर काम कष्टाचं काम असतं आहे त्यांचं पण आपल्यासारखंच. आपण कसं 2-1 रुपये वाचून आपला संसार करत असतोय ना, तसं त्यांना पण कष्ट करायचं, ही कष्टाचंच काम असतं. त्यावेळच्या वेळेला पाण्याची व्यवस्था केली पाहिजे कामगारांची, त्यांना काय लागतं आहे का काय लागत नाही, आपल्या संग जी काय होईल, आपल्याला चहाचा 1 कप असू द्या ते आपण दिला पाहिजे नाही काय. आपण कसं आहे माहिती आहे का, वाचवून कुठं वाचत नसतं, चांगल्या गोष्टी आहेत त्या करत राहायच्या आणि चांगल्या गोष्टी सोडायच्या नाही त्या, आणि वाईट गोष्टीला साथ द्यायचा नाही, एवढंच करायचं. आणि तुम्ही पण वाईट काय, माणूस जाणून बुजून वाईट होत नसतं, त्याची जिंदगीत काहीतरी अडचणी आलेल्या असतात त्यामुळे ती माणूस वाईट झालेला असतो. पर आत्ता जी राहिलेली जिंदगी असते ना, त्या वाईट माणसांनी पण राहिलेली जिंदगी एकदम आनंदात सुखात जगली पाहिजे. त्यांना आपण वाईट नाही म्हणू शकत, काहीतरी त्यांची परिस्थिती असत्या, परिस्थिती त्यांना भाग पाडत असत्या. पर परिस्थितीने भाग पाडले तरीसुद्धा आपण पाऊल जेवढं होईल तेवढं पुढं पाऊल टाकायचं असलं तर काट्यात टाकायचं नाही, भले वाळण्या खडकावर टाका, खडकावर टाकलं तर तात्पुरतं दगड टोचतेल, पर पुढच्या ह्याच्यात टाकू नका. तर अशा ह्या चांगल्या चांगल्या गोष्टी माझ्या तुम्हाला ऐकायला मिळत्याल्या, आणि मी चांगलीच गोष्ट सांगणार, सगळी माझ्यासाठी सगळे समान आहेत, कोण असं नाही की खालीवर, सगळे आपल्या जेवढ्या आपल्या धरतीवर माणसं आहेत ना, तेवढ्यासाठी माझा मान सन्मान तुम्हाला समानच मिळणार, गरीब असो आमीर असो असं काय नाही, गरीब आणि आमीर काय नसते, माणूस माणूस आहे, माणसानं माणसासारखंच वागायचं आणि चांगलं जगून दाखवायचं. तर चला आता भूक लागल्या, नाश्ता करतो आणि मग पाणी वाणी मारतो जरा गेलावायला, तोपर्यंत माणसं आली ना मग त्यांनी लागतील कामाला. चला तर चला गाईज, आता आम्ही इथं हे बघा झाडं आल्यात ना लिंबाची, तर असं बगीचात बसल्याने वाटते, आता इथं बसून नाश्ता करतो, या नाश्ता करायला. तर गाईज बघा, आता वरचे ग्रिलचे डिझाईन पण आलेले आहेत, हे बघा इकडं उसाच्या बांधावर येऊन बसलेलो. ॲक्च्युली काय झालं गाईज, ऊन तिकडं खूप आणि आतमध्ये पाणी मारले, त्यामुळे इथं सावलीत बसलेलो.
तर गाईज बघितला तुम्ही, ग्रिल पण आलेला आहे फायनली. त्यांच्या मागं लागून आम्ही करून घेतलं ॲक्च्युली, कारण की काय होत होतं, हे पुढचा गेलावर राहिलं आणि हे पाड बांधून ठेवले, फक्त त्या ग्रिलमुळं राहिलं होतं. तुम्हाला वर नेऊन दाखवतो मी आणि सिया दोघं जण चाललं, दाखवतो तुम्हाला. सो गाईज बघितला तुम्ही वर कसं चालू आहे, आता तुम्हाला खालनं दाखवतो सगळे बसवल्यानंतर ना. वरनं तर तुम्ही बघितलाच कसं बसले, आणि डिझाईन ॲक्च्युली आम्ही दिली होती अशी, मध्ये ट्रायंगल असा येणार होता, पण झालं असं की ते बोलले की बसत नव्हता, छोटं होत होतं, मग ते ओवरऑल ग्रीलला डिझाईन चांगली दिसत नव्हती, त्यामुळे त्यांनी चेंजेस केले आणि चांगलं झाले. आता बघूया परत तुम्हाला नाही दाखवतो बसवल्यानंतर. आता ॲक्च्युली गिलावा चालू आहे ना, त्यामुळे थोडंसं हल्ला लागले, मग ती म्हटली गिलावा झाल्यानंतर ना फिट एकदम होऊन जाईल. मध्ये जी चौकोन डिझाईन येणार होती ती कॅन्सल करून त्यांनी अशी सिम्पलमध्ये डिझाईन घेतलेली आणि चांगलं दिसायला लागले. विचारा गाईज कसं झाले तीच सांगेल आता तुम्हाला. कसं झालं मस्त, एकदम मस्त झाले, चांगलं झालं. आम्हाला असं पसंत होतं म्हणजे जाता येता सारखं बघायचं, म्हणजे ग्रिल डिझाईन सिम्पल आणि सोबर पाहिजे होती मला, तशीच त्यांनी मनानच केली, एकदम छान झाली. म्हणजे आम्ही सिम्पलच आहे पण नंबर वन आहे, मस्त झाले, छान झाले, मला आवडले. आपल्या आपल्याला दोघांनाही आवडत होती माहिती का, माहिती आपण तिथे आम्ही कसं करायचं गाईज, एका घराचं बघितलेलं आम्ही, व्हिडिओ पण बघत होतो युट्यूबवर, आणि नंतर जाता येतं बघायचं की जरा सिम्पल आणि आम्हाला आपली आवडील अशीच पाहिजे, लई जास्त गिजबीट आम्हाला आवडत नाही, तर तशीच पसंत म्हणजे दोन तीन जागेला अशीच अशी बघितली होती आणि आवडली होती, तर आज त्यांनी मनानच तशी त्यांच्या पसंत म्हणजे आम्हाला पसंत दिली अशीच त्यांनी लावलेली. तर गाईज बघा आता बसवलेत यांनी, फॅब्रिकेशनचं काम केले आपलं. संदीप माळी, माळी फॅब्रिकेटर्स कवलापूर, असेल तर कॉन्टॅक्ट करा. किती मस्त काम झाले बघा, आणि एक नंबर झाले, आम्हाला आवडले, खूप छान झाले, थँक्यू. ओके झाले, छान झालं, मस्त झालं ॲक्च्युली. त्यांच्या मनाप्रमाणे डिझाईन केली आणि आम्हाला पण आवडली, छान झाले. चला या गाईज जेवायला. तर आम्ही काय केलं, जरा थोडस म्हणलं गवंडी लोक काही उन्हात बिचारी जेवतात, म्हणजे असं उन्हात दिवसभर काम करतात, थोडस आपण उन्हात बसून जेवूया म्हणतात, म्हणजे आपल्याला जाणीव राहते परिस्थितीची, एवढं काय तर आपल्याला परिस्थितीच जाणीव राहते, आणि आपण उन्हात तानात पण काम करायला आपल्याला काय अडचण आली तर तयार राहिलं पाहिजे, त्यासाठी आपल्या शरीराला ऊन लागलं पाहिजे, म्हणजे झळा लागल्या पाहिजे कुठल्याही परिस्थितीच्या, तर ते माणूस मग कधी हार मानत नाही, अर्धे भाकरी सुकान खातं पाहिजे ते काम करून, आणि काम केल्याने काय मरत नाही माणूस, आणि पोटासाठी पाहिजे ते काम केलं पाहिजे, लाजलं नाही पाहिजे. कामाची सवय कशी लागणार मग, त्यासाठी आम्ही सिया विहानला आत्तापासून ट्रेनिंग पण द्यायला बोलले आमच्या सोबत, म्हणून त्यांना घेऊन येतोय, सवय लावतोय इथली वातावरणाची सवय, म्हणजे असं नाही की घरातच फक्त बसलं पाहिजे खेळलं पाहिजे, सगळ्या सवय, म्हणजे खेळकूद तर चालतच राहणार वयाप्रमाणे, आणि म्हणजे शिकायला पण भेटत राहील, आणि थोडं रस्त्याचं काम आहे ते करणार आहे, रस्ता एकदा कम्प्लीट झाला गाईज तुम्हाला दाखवते. हा आता गाईज घराला किती शोभा आल्या बघा, ग्रिल बसवल्यापासून तेवढं भिंती होत्या तर कसं दिसत होतं, आणि आता ग्रिल बसवल्यानंतर बघा किती छान लुक आलाय असा. चला तर गाईज आता आमचं जेवण झालंय आणि वरती गेल्याचं काम चालू आहे ना, गेले ऍक्च्युली गेलोच नाही मी, खालीच थांबलेलो, तर आता बघून येतो वर कुठपर्यंत आले काम. बघा एवढं दोन भिंतीचा आता गेलावा झाला बघा, मम्मी या लागल्या आता खाली खाली, आम्हाला आता हे रस्त्याचं काम थोडं राहिले बघा, हे आता ऍक्च्युली मम्मी पप्पा दोघं जण करत करत इथं परत आल्यात, आणि हे एवढंच आता एवढा पुढचा पोर्शनच एवढा बारीक माल टाकायचा राहिले, आता हा ढीग आहे की नाही तो पूर्ण सगळा रस्त्याला जाणार आहे, अजून एवढा मुरमा आहे आपल्याकडे शिल्लक, म्हणजे ऍक्च्युली काय गाईज पाय वाटच करणार आहे, असं काय गाड्या वगैरे त्याच्यावरनं जाणार नाही, छोटासा रस्ता केला आपल्याला घरापर्यंत जायसाठी, हा गाडीसाठी इकडं आम्ही पार्किंग करणार आहे सेपरेट, कारण की जवळच्या जवळ रस्त्याच्या जवळ गाडी इथं पार्क करू शकतो आपण. महत्वाचं म्हणजे ही झाडं आहेत ना, आता हे मोठी होणार, मग त्यानंतर ना ह्याची सावली इथं ती त्याच्या सावलीत गाडी पार्क होते चांगली, त्यामुळे रस्ता काय एवढा आरणार नाही, चालून फक्त आपल्याला असं चालाय पुरता झाला तरी बस, ते पण पावसाच्या दिवसात, बाकी टाईम आपण असं इकंड तिकंड कसं पण येणार, हा पावसाळ्यात तेवढा आपल्याला हा रस्ता वापरायचा आहे, त्यामुळे केलेला आहे. ॲक्च्युली गाईज आपण घर आतमध्ये घेतलं ना त्यासाठी हा करावा लागला, नाहीतर काही गरज नसती, आणि मेन म्हणजे काळं राहणार म्हणून. आणि गाईज तुम्हाला एक दाखवतो मम्मीनं काय केलं आहे, तुम्हाला दाखवतो हे बघा, माझ्या मागं तुम्हाला दिसत असतील हे
काय केले बघा, दोन आळी केल्यात आणि ह्याच्यामध्ये बिया टाकल्यात सगळ्या प्रकारच्या. तुम्हाला वांगी, मिरची, टमाटर ह्याच्या बिया लावल्यात एकामध्ये, आणि एकामध्ये मेथी, कोथिंबीर लावणार आहे मम्मी असं म्हणते. चला आता बघूया रोपं आल्यावर तुम्हाला दाखवतो, आणि मग ती रोपं आम्ही सेपरेट करून मागं लावणार आहे. बघूया आता कसं कसं होते चेंजेस तुम्हाला बघायला मिळणार ते. आता मम्मीनं लावायला चालू केले ॲक्च्युली. चला आता रस्त्याचं काम करायचं आहे आम्हाला, करतो पटपट, नंतर लाईट आल्यावर मग पाणी मारायचं आहे. सियाचं बघा काय चालू आहे, आईस्क्रीम बनवायचं चालू आहे. माझ्या आवडीचं आईस्क्रीम चोकोबार आणि कोल्ड कॉफी. हे बघा ही मम्मी असं बसून 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 एवढा रस्ता केलाय बघा, बघा हाताने केलेला आहे गाईज. मम्मी पप्पा दोघांनी, माझं काय जास्त ह्याला श्रेय लागलं नाही, थोडं थोडं लागले. तर इकडं आता एवढं बघा, हे एवढंच आता राहिले का नाही, तर ते करून घेतो पटपट मी आणि मम्मी.